नमस्कार, मी प्रथमेश बोल माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करते. ऑक्टोबर 2019 हा महिना महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्व राजकीय पक्ष, राजकीय नेते आणि कार्यकर्ते आणि सामान्य जनता व्यस्त असताना आपल्याला दिसेल. आताची तरुण युवा पिढी आपला अभ्यास, आपलं भविष्य आणि आपलं करिअर अंधारात टाकून राजकीय पक्षांचे झेंडे आकाशात मिरवताना आपल्याला दिसते. खरं तर या प्रचारांमध्ये होतं नेमकं होतं तरी काय, राजकीय आरोप आणि प्रत्यारोप, तू तू मय मय अशा प्रकारची एकमेकांवर होणारी चिखलफेक आपल्याला दिसून येईल. सामान्य माणसांच्या अडीअडचणी, त्यांच्या समस्या, त्यांच्यावरती असणाऱ्या ज्या विकास योजना, त्यावरतीचे उपाय यासारख्या माफक अपेक्षा असतात सामान्य जनतेच्या, परंतु याकडे कुठेतरी दुर्लक्ष होताना आपल्याला दिसून येते. बेरोजगारी, पाणी समस्या, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती, भ्रष्टाचार, न परवडणारे शिक्षण यासारख्या समस्यांनी आत्ताची सामान्य जनता ही त्रासून गेलेली आहे आणि या प्रश्नांकडे कुठेतरी दुर्लक्ष होताना आपल्याला दिसेल. साध्या भोळ्या भाबड्या जनतेला भावनावश करून आपल्याकडे आकर्षित करण्याचा एक दृष्टिकोन हा या आत्ताच्या राजकीय पक्षांचा दिसून येतो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ज्या दिवशी भारतातील सर्व राजकीय पक्ष एकनिष्ठेने एका ठिकाणी येतील आणि आपला स्वतःचा स्वार्थ सोडून प्रामाणिकपणे आपल्या भारत देशाच्या विकासासाठी काम करतील, त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपला भारत देश महासत्ता बनेल. फक्त राजकीय नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी कामं करून चालणार नाही, आपली एक भारतीय नागरिक म्हणून आपली देखील एक जबाबदारी आहे. ज्या दिवशी प्रत्येक भारतीयाच्या नसानसामधून भारताबद्दलचा अभिमान आणि स्वाभिमान जागृत होईल, त्या दिवशी भारत एक सुजलाम सुफलाम देश झालेला असेल. आपल्या भारतीय राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. आपलं एक मत आपलं स्वतःचं तसंच देशाचं भवितव्य घडवत असतं, म्हणून आपलं एक मत वाया जाऊ देऊ नका. बाजारात जर एखादं गाढव विकत घ्यायला गेलो तर गाढवाची किंमत सुद्धा 20 ते 25 हजार होते आणि 500-500 साठी आपलं बहुमूल्य असं एक मत आपण विकून वाया करतो. मग त्या गाढवामध्ये आणि आपल्यामध्ये फरक तो काय? म्हणून आपलं एक मत वाया जाऊ देऊ नका. निर्भय होऊन मतदान करूया, आपल्या देशाचा सन्मान करूया. जय हिंद, जय भारत.